मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते, पण काही काळापूर्वी मुंबईला कपड्याच्या व्यापारासाठी ओळखली जात होती, पण काही काळानंतर कपड्याचे मिला बंद पडले आणि गिरणी कामगार बेरोजगार झाले. 1982 सालापासून गिरणी कामगार आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. गिरणी कामगारांनी आझाद मैदानाकडे आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी मोर्चा काढला. मिलचे कामगार आम्ही असून आम्हाला मिलचा हक्काचा रूप आम्हाला मिळावा हे आमचा हक्क होता, म्हणून आम्ही मोर्चा काढला. मी मुफतलाल मेनमध्ये 2 नंबर माझगाव इथे वॉईस बोर्डरला 27 वर्ष नोकरी केली. नंतर 2000 सालमध्ये मिल बंद पडली. का बंद पडली? ते लाईटची जास्त बिल आल्या ना, जास्त होतं बिल. ते कामगाराकडून 35 एक कापूर घेणार होते, ते कापूर न देता मालकाने बंद केलं. तुमच्या संख्येस किती मिल बंद झाल्या? किती आहेत? किती? 300 400 500 काहीतरी आहेत. 200 झाले. मी पॅक्सीत कामं राहिलो, 65 रुपये पगार. मी मॉलिश करतो 50 रुपयामध्ये. मॉलिश म्हणजे मशाज, बॉडी मशाज. माझी मुलं शिकवली कशी तरी मी, आणि मग आता मी शिकवतो. मला सांगा, हे वारस म्हणजे हे काय आहे? वारस म्हणजे गिरणी कामगार जो काम करणार आहे तो किती वर्ष आमचा लढा चालू आहे, पण ते चालू काही लोक मेले त्यांच्या वारसाला रूम मिळावा म्हणून आम्ही वारस हे ऑफिस आपलं हे बाल उत्कर्ष वारस हे आम्ही ओपन केलेलं आहे. आणि हे वारसमध्ये ज्यांना रूम नाही मिळाले त्यांना आम्ही रूम देऊ शकतो म्हणून हे वारस केले. म्हणजे काही लोक सरकारनं द्यावी ह्यासाठी म्हणून आम्ही हे केले. सरकारला मागणी केली, माझी इच्छा झाल्या पूर्ण. स्मर्थ नवस जान आधार वेन होऊन स्वन वही नवसाचे ऐसा. 2000 सालपासून आम्ही मोर्चा काढतो. आम्हाला सर्व आश्वासन देतात, पण आता हे मेंढेसाहेबांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिले. आणि ते मेंढेसाहेब आमदारला भेटायला गेले फडणीसला, आणि त्याने पण आम्हाला आश्वासन दिले 1500 आम्हाला आमचं घर ताब्यात आम्हाला देणार, म्हणजे जागा. किती दिवसात? 15 दिवसात. या प्रवासामध्ये गिरणी कामगार मरण पावले. आज त्यांची मुलं आहेत जे आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी लढत आहेत. गिरणी कामगार वारस मोर्चा याच्यासाठीच काढला गेला होता. गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी आपण कॉल करू शकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. यांचा नंबर आहे 0222025222. मुंबई आझाद मैदानमधून अमोल लालझरे, इंडिया अनहर्टसाठी.